राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरावर ईडीनं छापा टाकलाय. देशमुख यांच्या घरावरील महिन्याभरानंतरचा हा दुसरा छापा आहे. याआधी देखील सीबीआयनं त्यांच्या घरावर छापा टाकला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केल्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. ईडीच्या छाप्यामुळे देशमुखांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी 100 कोटी रुपये आणि वसुलीचे टार्गेट दिले असल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला होता. त्यानंतर आधी सीबीआय आणि आता ईडीनं ही छापेमारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर देशमुखांवर गुन्हा दाखल झाला होता. ईडीनं सकाळी 7:45 सुमारास हा छापा टाकलाय. या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराच्या परिसरात मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. छापेमारीच्या वेळी अनिल देशमुख घरी नाहीत, मात्र त्यांच्या घरातील इतर सदस्य घरातच असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी सीबीआयच्या छाप्यात देशमुखांच्या घरातील काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी एकाच वेळी 10 ठिकाणी छापे मारले होते. निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अनिल देशमुख यांनी वसुली करण्याचे सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. तेव्हापासून देशमुख यांच्या अडचणीत वाढ होतीये. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.